हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत विभागातील नामावलीची प्रक्रिया थंडावली याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती करण्यासाठी अनिवार्य असलेली नामवली अद्ययावत होण्यास विलंब होत आहे आठ जानेवारीपर्यंत नामवली अद्ययावत करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक एस पेंदोर यांनी दिलेले आहेत राज्यात आगामी शिक्षक भरतीचे आश्वासन राज्य शासनाने दिले आहे या शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहे त्या शाळांना बिंदुनामावली अद्ययावत करून पवित्रवार जाहिरात टाकणे आवश्यक आहे विभागातील पाचही जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना यापूर्वीच नामावली अद्ययावत करण्यासाठी शाळांना सूचना देण्यासाठी कळवण्यात आले होते मात्र विहित मुदत जाऊनही विभागातील पाचही जिल्ह्यातील शाळांमधील बिंदू नामावलीची परिस्थिती चिंताजनक आहे अनेक शाळांची बिंदू नामावली अपडेट झालीच नाही विशेष म्हणजे रोज किती बिंदू नामावली अद्ययावत करण्यात आल्या आणि मागासवर्गीय कक्षाकडे पाठवण्यात आल्या याबाबत रोजचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवणे आवश्यक होते हा अहवाल अधिकाऱ्यांना गुगल फॉर्मवर पाठवणे अनिवार्य आहे मात्र विभागातील बिंदूनामवलीची प्रगती अत्यंत धीमी आहे ज्या संस्थेमध्ये शिक्षक पदभरती करावायचे आहे अशा संस्थेच्या नामावलीचे काम आठ जानेवारीपर्यंत युद्धपातळीवर करण्यात यावे यासाठी एक कायमस्वरूपी कक्ष स्थापन करून सुट्टीच्या दिवशीसुद्धा काम करावे जी संस्था सहकार्य करणार नाही अशा संस्थांतर्गत शाळेचे व वेतन व वेतनेत्र अनुदान थांबवण्याची कारवाई करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी विभागातील पाचही जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले दे आहेत बिंदू नामावलीचे काम विहित वेळेत पूर्ण न झाल्यास शिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कार्यवाही करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे एकूणच काय इतकं कार्यवाहीचा इशारा देऊनसुद्धा संस्थेची बिंदूनामावली अजूनही या ठिकाणी अपलोड होताना दिसून येत नाही म्हणजेच या बिंदूनामावलीचं काम जे आहे हे काम खूप संत गतीनं चाललेलं आहे याला एकच कारण आहे ते म्हणजे संस्थाचालकांना आपले पूर्वीप्रमाणे शिक्षक भरतीचे अधिकार हवे आहेत सध्या बिंदुनामावली अपलोड केली असता शिक्षक भरती पवित्र पोर्टलमार्फत होणार आहे आणि या पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या भरतीला संस्था चालकांचा विरोध आहे म्हणूनच ह्या बिंदूनामावलीची प्रक्रिया जी आहे ही संस्थेमार्फत पूर्ण होताना दिसून येत नाही आता तरी हे आठ जानेवारीपर्यंत बिंदूनामावली प्रोसेस पूर्ण करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद